एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल, आपण UPSC आणि MPSC साठी ॲग्रिकल्चर ऑप्शनल लॉन्च करतोय. सगळ्यांना कल्पना असेल की MPSC राज्यसेवा जी आहे ती 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालेली आहे. तर यासाठी UPSC च्या धर्तीवरती तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी ऑप्शनल निवडावे लागतील आणि ऑफकोर्स ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन केल्यानंतर आपल्याला सगळ्यात जवळचा जो ऑप्शनल असणार आहे मुख्य परीक्षेला तो ॲग्रिकल्चरच असणार आहे. सर, ॲग्रिकल्चर आतापर्यंत आपण ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने MPSC ला शिकलो किंवा MCA ला ऑब्जेक्टिव्ह होतं, बँकेमध्ये AFO ला ऑब्जेक्टिव्ह होतं, तर आता आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने याचा अभ्यास करायचा आहे. सो मागच्या काही महिन्यांपासून बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की सर MPSC ला ॲग्रिकल्चर ऑप्शनल लॉन्च करा. तर त्या पद्धतीने आपण ऑप्शनल लॉन्च करतोय. आपल्या या ऑप्शनलसाठी आपल्याला खूप एक अशी तगडी फॅकल्टी मिळालेली आहे. आपल्याला ऑप्शनल घेण्यासाठी राहुल वडर सर आहेत. राहुल सरांनी जवळजवळ 7 मेन्स दिलेले आहेत, त्यानंतर 2 इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या इंटरव्ह्यू दिलेले आहेत, 1 आपली महाराष्ट्राची फॉरेस्ट एक्झाम जी आहे त्याचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, 2 सरांचं AFO म्हणून सिलेक्शन झालं होतं. जवळजवळ 7 वर्ष सर टीचिंगमध्ये आहेत, सो एवढा प्रदीर्घ त्यांना अनुभव आहे स्वतः एक्झामचा सुद्धा आणि टीचिंगचा सुद्धा. तर मेजॉरिटी ऑफ दी जो सिलेबस आहे 70-80% राहुल सर घेणार आहेत आणि त्यानंतर राहिलेला सिलेबस जो आहे तो मी घेणार आहे. सो याच्यामध्ये बॅच कशा पद्धतीनं रन केली जाईल, आता राज्यसेवा करणारी मुलं बऱ्यापैकी आपली पेटेमध्ये राहतात तर त्यांच्या सोयीसाठी आपण याच्यामध्ये काही बदल आणलेले आहेत, तर त्या सगळी माहिती जी आहे, बॅचचं टायमिंग काय असेल, किती दिवस बॅच चालेल, ऑनलाईनला काय काय फॅसिलिटी असतील, कशा पद्धतीनं तुमची रायटिंग प्रॅक्टिस करून घेतली जाईल, या सर्वांची माहिती जी आहे ती तुम्हाला राहुल सर देतील. राहुल सर नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, तर माझं नाव राहुल वडर. सरांनी माझा सध्या परिचय दिला तुम्हाला, पण थोडंसं मला माझ्या टीचिंग एक्सपिरियन्सबद्दल बोलायचं आहे. इथे मी 2018 पासून ह्या फील्डमध्ये शिकवण्याचं काम करतोय, प्लस मुलांना गाईड करण्याचं काम करतोय. तर जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मी युनिक अकॅडमीपासून सुरुवात केली होती. युनिक अकॅडमीमध्ये मी ॲग्रिकल्चर ऑप्शनल्स हा विषय घेत होतो, प्लस जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचा पण फॅकल्टी होतो. बेंगलोरचे काही क्लासेस आहेत जसं की ला एक्सलन्स आणि डॉक्टर राजकुमार लर्निंग ॲप, ज्याच्यामध्ये मी फॅकल्टी म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर दिल्लीचे काही खूप मोठे क्लासेस आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहीत असेल, जसं की वाजीराम अँड रवी, त्याच्यामध्ये मी सध्याच्याला मेन्स कंटेंट डेव्हलपरचं काम करतोय. ऑल्सो आय एम देअर चेकिंग द पेपर्स फॉर द मेन्स. तर तिथे मी पूर्णपणे आता सध्या असोसिएटेड आहे. सिव्हिल्स डेलीचे जे काय क्लासेस आहेत दिल्लीमध्ये त्याच्यामध्ये मी सिनियर मेंटर म्हणून काम केलेलं आहे. तर हा माझा थोडक्यात टीचिंग एक्सपिरियन्स होता. तर आता आपण थोडक्यात थोडेसे बॅचबद्दल बोलूया की बॅचचं स्वरूप कसं असेल, बॅच कधी लॉन्च होणार, कुठे लॉन्च होणार ह्याच्याबद्दल. तर ही आपली बॅच जी आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनल्स जी आपण लॉन्च करतोय ते आपण 2025 साठी लॉन्च करत आहोत. ही जी बॅच असणार आहे ती सरप्राईज म्हणून तुम्हाला आपण सदाशिव पेठेमध्ये आपण लॉन्च करतोय. आणि ही बॅच असणार आहे ती 2 सप्टेंबरला आपण लॉन्च करतोय. आणि ह्या बॅचचं टायमिंग जे असणार आहे ते 10:30 वाजता सकाळी असणार आहे, 10:30 ते 12:30. आणि बॅच ही असणार आहे ती सोमवार ते शुक्रवारपर्यंत असेल. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर 5 महिन्याचा हा कोर्स आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 250+ आवर्स किंवा घडाई तास आपण म्हणू शकतो इतका आपला हा कोर्सचा ड्युरेशन असेल, ज्याच्यामध्ये आपण 100% जो काही सिलेबस आहे तो कव्हर करणार आहोत. तर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे काही क्लासेस घेणार आहोत ते बायलिंग्वल असेल. सो इट विल बी बोथ इन इंग्लिश एज वेल एज मराठी. येस, ऑफकोर्स आपणाला जे काही मेन्स द्यायचे आहे राज्यसेवा असू दे किंवा UPSC असू दे, ते आपणाला इंग्लिशमधूनच लिहायचे आहे. बट बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांना थोडंसं ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी असतील त्यांना थोडासा इंग्लिशचा इश्यू असू शकतो अंडरस्टँड करण्यासाठी किंवा कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी. सो आय विल बी ट्राईंग माय बेस्ट टू एक्सप्लेन यू ऑल द कॉन्सेप्ट इन इंग्लिश ॲज वेल एज इन मराठी. सो डोंट वरी की काही कॉन्सेप्ट समजले नाहीत किंवा इंग्लिशमध्ये थोडीशी अडचण होते, हा कोणताही इश्यू तुम्हाला जाणवणार नाही, बिकॉज आय विल बी टीचिंग बोथ इन इंग्लिश ॲज वेल एज इन मराठी. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पर्सनल मेंटरशिप देतोय. आता पर्सनल मेंटरशिपची का गरज लागते, जेव्हा आम्ही प्रिपरेशन करत होतो तेव्हा आम्हाला असं पर्सनलाइज्ड मेंटरशिप कुणाकडून मिळत नव्हतं. आम्ही क्लासेसच्या भरोशावरती क्लासेस करायचो, त्याच्यानंतर पर्सनल गायडन्स करण्यासाठी कोण अवेलेबल नव्हतं.
किंवा जे अवेलेबल होते ते आम्हाला जास्त वेळ देऊ शकत नव्हते. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं कुठंतरी तेव्हा आम्हाला चांगला गायडन्स मिळाला असता तर कदाचित आमची प्रगती चांगली झाली असती. पण आत्ता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि पर्सनल मेंटरशिपची का गरज आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अभ्यास कसा करायचा, अभ्यास काय करायचा हे सगळेच सांगतात, पण अभ्यास कोणत्या पद्धतीमध्ये केला पाहिजे, कशा पद्धतीमध्ये केला पाहिजे, नोट्स वापरायचे आहेत ते कोणत्या वापरायचे आहेत, ते कोणत्या पद्धतीमध्ये वापरायचे आहेत, मीन्स आन्सर रायटिंग असेल ते कसं केलं पाहिजे, कॉन्सेप्टची क्लॅरिटी कशी असली पाहिजे, कॉन्सेप्ट जे आहेत ते इंटरलिंक कसे करायचे. कारण का जर तुम्ही बघितला पेपर वन असेल किंवा पेपर टू असेल ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा, काही टॉपिक्स असे आहेत जे तुम्हाला इंटरलिंकिंग करायची गरज लागते त्याच्यामध्ये. जसं की एक्सटेन्शन घ्या आणि तुम्ही इकॉनॉमिक्सचे टॉपिक्स घ्या, तर कुठंतरी असं जाणवतं की आपल्याला हे टॉपिक्स जे आहेत ते इंटरलिंक करायची गरज लागते. किंवा आपण ॲग्रोनॉमीचे टॉपिक्स घ्या किंवा सॉइल सायन्सचे टॉपिक्स घ्या, ह्याच्यामध्ये कुठंतरी इंटरलिंकेजेस आहेत. तर हे आपलं कुठंतरी मिसआउट होत असतं की हे इंटरलिंकेजेस कुठं करायचं. हे सगळं सांगण्यासाठी तुम्हाला एक पर्सनल मेंटर लागतो जो तुम्हाला ह्या एक्झामच्या खानाखुना सांगेल कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, मेन्स आन्सर रायटिंग करायचे आहे तर ते कधी करायचे आहे, कधीपासून सुरुवात करायची आहे, नोट्स बनवायचे तर ते कशा पद्धतीमध्ये बनवायचे. फक्त हेच नसतं तर ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जे काही तुमचे काही डाऊट्स असतात, इट मे बी पर्सनल डाऊट्स ज्याच्यामुळे तुमच्या परीक्षेवरती इम्पॅक्ट होतो, ते सुद्धा डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न हा मेंटर करत असतो. तर ह्याच्यासाठी पर्सनल मेंटरशिप ही खूप महत्त्वाची आता आहे. तर मेंटरशिप नंतर आपल्या बॅचमध्ये आपण टेस्ट सिरीज इन्क्लूड केलेली आहे. तर काही टेस्ट असणार आहेत हे सेक्शनल असणार आहेत आणि काही फुल टेस्ट असणार आहेत. तर ही का गरज आहे, कारण का आपण काय करतो की फक्त अभ्यास करत राहतो, फक्त नोट्स वाचत राहतो, कॉन्सेप्ट वाचत राहतो, पाठांतर करत राहतो, पण आपण एक चूक करतो ती म्हणजे आन्सर रायटिंग करत नाही आपण. आणि आन्सर जरी लिहिले तरी आपल्याला ते इव्हॅल्युएट कोण करून देत नाही किंवा आपण कुणाकडून फीडबॅक घेत नाही, तर आपला हाच प्रॉब्लेम असतो. कारण आपल्याला लिमिटेड वर्ड्समध्ये एक आन्सर लिहायचं असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे गोष्टी कव्हर करायच्या असतात. इंट्रोडक्शन कसं करायचं आहे, मी बॉडी कशी लिहायची आहे, कन्क्लुजन कसं करायचं आहे, ह्या गोष्टी माहीत नसतात. किंवा वी कॅन से करंट अफेअर्सला कसं लिंकेज करायचं ह्या गोष्टी माहीत नाही आहेत. आणि हे झाल्यानंतर तुम्ही उत्तर लिहिताय ते बरोबर आहे की नाही हे सगळं बघण्यासाठी आपल्याला टेस्ट सिरीजची खूप गरज असते. आणि हे आपण टेस्ट सिरीज ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहोत. टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला फॅकल्टी बरोबर वन ऑन वन डिस्कशन करायला मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमचे जे काही फीडबॅक्स आहेत ते तुम्हाला मिळतील, जेणेकरून तुमचं आन्सर रायटिंग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. नोट्सच्या बाबतीत बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळणार आहेत. काही व्हॅल्यू ॲडेड टॉपिक्स असतात, जसं की करंट अफेअर्समध्ये आपला जो काही इकॉलॉजीचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये करंट अफेअर्समध्ये काही ना काहीतरी येत असतं, एक्सटेन्शनमध्ये काही ना काहीतरी येत असतं. जो शेवटचा टॉपिक आहे फूड न्यूट्रिशन अँड सिक्युरिटीचा, त्याच्यामध्ये करंट अफेअर्समध्ये काही ना काहीतरी येत असतं. तर ह्या ज्या व्हॅल्यू ॲडेड मटेरियल्स असतील ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्या करंटमध्ये येतात, त्याचे काही PDF नोट्स आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लासरूममध्ये बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करून तुम्हाला डिक्टेशन दिलं जाईल. कारण ते डिक्टेशन का महत्त्वाचं असतं, जेणेकरून क्लासच्या मुलांना फायदा हो. प्रिंटेड नोट्स जे असतात ते मार्केटमध्ये जातात, बाकीच्या मुलांना त्याचा फायदा होतो, पण डिक्टेशन केलेले नोट्स हे फक्त विद्यार्थ्यांच्या पर्यंतच असतात, ते लीक नाही होत बेसिकली. आणि ह्याचा फायदा तुम्हाला कुठेतरी व्हावा ह्याच्यासाठी आपण डिक्टेशन क्लासरूममध्ये देत असतो, ठीक आहे. तर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना काही आपण सवलती देतोय. त्याचं कारण म्हणजे ऑनलाईनचे विद्यार्थी जे असतात ते बरेचसे विद्यार्थी असतात ते कॉलेज करत असतात, काही विद्यार्थी हे वर्किंग प्रोफेशनल्स असतात, त्याच्यासाठी त्यांना काही सुविधा आपण देतोय. त्यात पहिली सुविधा म्हणजे आपण जी बॅचची व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षाची ठेवलेली आहे त्यांच्यासाठी. सेकंड जी काही फॅसिलिटी आहे त्यांना 1 लेक्चर 4 वेळा करता येईल, म्हणजे एकदा लाईव्ह प्लस 3 रेकॉर्डिंग करता येईल, रेकॉर्डिंग बघता येईल. तर याच्यामध्ये शेवटचा मुद्दा असा की UPSC 275 इंटरव्ह्यू आहे, त्याच पॅटर्नमध्ये आपण राज्यसेवेला सुद्धा 275 इंटरव्ह्यू आणलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो काय फॅक्टर आहे तो म्हणजे आपला ऑप्शनल्स आणि आपला बॅकग्राऊंड. आपल्या बॅकग्राऊंडवरती आणि आपल्या ऑप्शनल्सवरती बरेचसे प्रश्न विचारले जातात. जो काही माझा अनुभव आहे 2 इंटरव्ह्यू प्लस राज्यसेवेचे फॉरेस्टचे इंटरव्ह्यू, ते जे काही माझा अनुभव बघता किंवा इतक्या मुलांना गाईड केल्यानंतर जो काही माझा अनुभव आलेला आहे त्या अनुभवावरून सांगतो मी की
UPSC असो किंवा MPSC असो, बरेचसे प्रश्न जे असे असतात की ते तुमच्या बॅकग्राऊंडवरती विचारले जातात किंवा तुमच्या ऑप्शन्सवरती विचारले जातात. पण आता ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की पूर्ण ऑप्शनल करायची गरज लागते का? पण ह्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात, कशा पद्धतीचे प्रश्न येतात, त्यांना टॅकल कसं करणं, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे इंटरव्ह्यूसाठी खूप चॅलेंजिंग असतं, कारण का तुम्ही तिथं डायरेक्टली ऑन द स्पॉट तुम्हाला गुगली क्वेश्चन्स पडू शकतात आणि त्यांना तुम्हाला सामोरं जाणं हे डिफिकल्ट जाऊ शकतं. पण अशा क्वेश्चन्सला कसं सामोरं जायचं, कशा पद्धतीने यांना टॅकल करायचं, हे तुम्हाला पूर्णपणे ह्याच्यामध्ये आपण गायडन्स प्रोग्राम एक इन्क्लूड केलेला आहोत. ठीक आहे, तर हा थोडासा बॅचबद्दल एक माहिती होती. आपलं 2 तारखेला ओरिएंटेशन लेक्चर होईल, जे सदाशिव पेठेमध्ये असेल, ऑफलाईन असेल ओरिएंटेशन, आणि ॲपवरती सुद्धा आपल्याला ते ओरिएंटेशन बघता येईल. जर काय तुम्हाला अजून बॅचबद्दल काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण काही नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कधीही फोन करा आणि तुम्हाला बॅचबद्दल जी काही शंका असेल ती तुम्ही शंका विचारू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की माझ्यावर बोलायचं आहे तर तुम्ही जे काही नंबर्स आहेत त्यावरती कॉल करून त्यांना रिक्वेस्ट करू शकता किंवा सांगू शकता की राहुल सरांच्यावर बोलायचं आहे. आय विल बी लव टू कनेक्ट विथ यू. ओके, थँक्यू सो मच.